वस्ती तुम्हाला दिसली नाही महाराज, जे मोठे चकचकीत रस्ते तुम्ही पाहिले त्या रस्त्याच्या चौका चौकात भीक मागणारी लहान पोरं तुम्हाला दिसली नाही महाराज, ज्या रस्त्यावरून तुम्ही फिरलात त्या रस्त्यावरूनच जाणाऱ्या जे भिकारी कामगार आहेत आणि जे धुनी भांडी करायला जाणाऱ्या बायका आहेत त्या कशा नाही दिसल्या महाराज, आणि याच आपल्या राज्यात कट्ट्या कट्ट्यावर बसलेला तो बेरोजगार तरुण आहे तो तुमच्या नजरेतून कसा सुटला महाराज? आमचे डोळे आहेत असच असेल असच असेल तर या आपल्या राज्यातून एक तरी गरीब आणून दाखव बागकामासाठी एवढे लोक काय म्हणून जमले आहेत महाराज? हे लोक काही बागकामासाठी बोलवले नाही, मग काय सैन्य भरतीसाठी भाऊ जमवले आहे? नाही महाराज, हे लोक सैन्य भरतीसाठी सुद्धा आलेले नाही. मग काल बोलले होते ना तुम्ही की आपल्या राज्यातले गरीब लोकांना बोलवणार म्हणून, म्हणून बोलवल्यात महाराज. हे आपल्या राज्यातली गरीब जनता आहे महाराज. गरीब जनता अशक्य इम्पॉसिबल ना म्हणते. आपल्या राज्यात एवढे गरीब लोक असू शकत नाही. जरूर दाल ने कुछ काल आहे, मला त्यांच्याशी बोलायचं. तुम्ही आमच्याच राज्यातले गरीब का? महाराज अरे चहूबाजूला एवढा विकास होत असताना पंचतारांकित हॉस्पिटल, मोठमोठे उड्डाणपूल, चकचकीत शाळा असे होत असताना तुम्ही असे आले उघडे कसे? महाराज 4 दिवस झाले पोटात अन्नाचा दाणा नाही, मी बीए झालो, बीकॉम झालो, हाताला काम नाही, कसं जगायचं महाराज, कसं जगायचं महाराज? आमची जमीन घेतली महाराज, पोर बाळ रस्त्यावर आले महाराज, कसं जगायचं महाराज, कसं जगायचं महाराज? माझी मात्र पण फणफणते महाराज, पण तैनासाठी माझ्या इथे दमला सुद्धा नाही महाराज, तिचा इलाज कसा करू महाराज, कसा करू महाराज? माझ्या पोराला शिकायची लई इच्छा आहे, मला मी त्याला मोठा आदमी करायचा आहे, पण काय करू महाराज, सरकारी शाळा खराब झाल्या ती आणि खासगीवाले लई पैसे मागतात महाराज, तुम्ही सांगा महाराज कसं शिकू पोराला? महाराज
मान नाही बरकस महाराज महाराज हॉटेल म्हणजे विकास नाही महाराज तुला काय अक्कल गरिबांच्या नावाखाली कुणाला धरून आणतोस नॉनसेन्स आणि हे काय आपल्या बागेतली झाड कुणी तोडली वेगम तुम्ही महाराज तू असा काळा काय म्हणून पडलास महाराज लॉकेल संपलं होतं महाराज घरचा म्हणून वखारीवर गेलो होतो कोर्ट आणायला म्हणून अवतार झाला महाराज हे ठीक आहे कारवाई सुरू करा राज्याचा आढावा सादर करा मंत्री महाराज राज्यात रुपयाची घसरण होत आहे आपल्या राज्यात रुपयाची घसरण होत आहे प्रत्येकानं आपापला रुपया सांभाळला पाहिजे महाराज पोलिसांना त्यांच्या मागावर पाठवलेलं आहे महाराज ठीक आहे कंटिन्यू महाराज आधार कार्डची कागदपत्रे जमा करण्यासाठी 2 दिवस शिल्लक आहे महाराज बातमी आली काय सलीम कुठे सलीमला बोला सलीम कुठे सलीम फादर लुके पत्ते तुझी हिम्मत कशी झाली असं करायची पण फादर प्यार किया तो डरना क्या जब प्यार किया तो डरना क्या प्यार किया कोई चोरी नहीं की क्या नालायक आपल्या राज्याचे घोडे विकून पटाकी पंचर विकत घेतो पण चोरी केली नाही म्हणतो कुठे सापडले घोडे मंडईच्या मागे महाराज कमस या आधी की आम्ही तुला सर कलम करायची आज्ञा देऊ घ्यायचं असं तर पेट्रोल पैसे दे महाराज सलीम महाराज सलीमला मारू द्या महाराज सलीमला मारू द्या पण सलमाच्या ऍडमिशन साठी शाळेमध्ये तुमचा इंग्रजी मध्ये इंटरव्ह्यू आहे महाराज अरे हो विचार नसून पण बिरबला ऍडमिशन माझ्या मुलीची आणि इंटरव्ह्यू आमचा तो इंग्रजी असेल का महाराज ऍडमिशन पाहिजे का नाही हो हो मग प्रश्न नका विचारू चला चला दौऱ्याची तयारी करा अकबर बघा निघाला शाळेला इंग्रजी शाळेत टाकायला पोरीला अकबर बघा निघाला शाळेला इंग्रजी मध्ये राज्यातली अंबानी साहेबांची मोठी प्रायव्हेट शाळा आहे महाराज मुख्याध्यापक साहेब बसलेले आहे हे यू लॉंग हेअर टीचर सिटिंग डायरेक्ट एंट्री नो नोटिसिंग स्कूल इज द टीम देखिए हम सम्राट इंग्लिश दिस इज इंग्लिश मीडियम स्कूल विल पे यू लाइक रिपीट डोनेशन and then to get mission stupid people on maharaj go on maharaj darba darba ek lakh rupaye mujhe kya mission nahi ek lakh rupaye nahi hai vichar kara 5 lakh rupaye maharaj 5 lakh rupaye kuch nahi hai vichar kara Woo!
सैनिक महाराज महाराज आपल्याला हत्तीच्या लिलावात 5.5 लाख रुपये मिळाले महाराज. वाह 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 ऍडमिशन झाली पण हत्ती महाराज ऍडमिशन तर झाली पण वाया पेन्सिली पाटी पट्टी गोड रबर सहार दफ्तर कम्प्युटर महाराज ट्यूशनची फी महाराज शिक्षणाचा खर्च महाराज कम्प्युटरचा खर्च महाराज असं काय करताय महाराज. अरे सलमाच्या शिक्षणाचा खर्च ऐकून माझ्या डोक्याला पोट एकदम दुखायला लागले महाराज. एवढंच आहे ना आपण ससूनला जाणू कोण आहे चांगला आहे सरकारी आहे आणि जाता जाता वाटतच लागते महाराज. ससूनला यस महाराज म्हणजे बाहेरून 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 असं मला पण इलाजही बाहेरून करून घेऊ कुठे जावं बरं अपोलो हॉस्पिटल रुबी हॉस्पिटल सह्याद्री हॉस्पिटल जहांगीर हॉस्पिटल पण ना ओळखीचे वाटते चला सगळ्याची तयारी करा. जहांगीर नावाचं मोठं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे महाराज. टेस्ट करायला तुम्हाला प्रवेश करावा लागेल. एक्सरे एक्सरे रक्तदाब रक्तदाब आपल्या दरबाराचा सुनाका सगळे मंत्री कुठे गेले? सगळे
सगळ्या मंत्री दरबार सोडून गेले महाराज. सोडून गेले काय कारण? महाराज सलीमच्या पल्सरचा खर्च, पल्सरच्या पेट्रोलचा खर्च, सलमाच्या शाळेच्या डोनेशनचा खर्च, आपल्या विमाचे डुबलेले पैसे, या सगळ्या गोष्टी पाई आपला दरबार गहाण पडला महाराज. आपण बेघर झालो महाराज, आपण बेघर झालो, आपण बेघर झालो, सम्राट अकबर बेघर झाला. मग शिल्लक काय महाराज? सिंहासनासकट आपण बेगम सलीम सलमा दोन सैनिक एक लांगडा घोडा आणि पल्सर पेट्रोल खाकी करत, पेट्रोल खाकी करत. शाळेचे खासगीकरण, शाळेचे खासगीकरण, विम्याचे खासगीकरण, विम्याचे खासगीकरण, राशन राशन, विम्याचे खासगीकरण, पेट्रोल खासगीकरण. मित्रो अहो, या खासगीकरणामुळे, या बाजारीकरणामुळे, या महागाईमुळे माझ्या सारखा सम्राट रस्त्यावर येतो, आतो प्लेगर होतो. या सम्राटाची अवस्था या सामान्य माणसांचं काय होत असेल? आणि यासाठी अशी अवस्था आपली होऊ नये. आपण या रॅलीत सहभागी व्हावं आणि एक रॅली नाही असे अनेक मोर्चे आपल्याला काढायचे आणि थणकावून सांगायचं की चालणार नाही. यासाठी आपली रॅली.